नमस्कार, राशीफळ या कार्यक्रमात तुमचे स्वागत आहे. कसा असणार आज आपला दिवस, काय आहे आज आपल्या राशीत खास, जाणून घेऊयात. सुरुवात करूयात मेष राशीपासून. मेष राशीच्या व्यक्तींनी आज प्रत्येक माणसाचे सांगणे ऐकावे, कदाचित त्यात तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर सापडू शकेल. मोठ्या समुदायाशी संलग्न होण्यामुळे तुम्हाला आनंद मनोरंजन लाभेल, पण तुमचा खर्च वाढता असेल. सहकाऱ्यांकडे लक्ष द्या, कारण त्यांना हवे ते त्यांना मिळाले नाही तर ते काम करत नाही. मेष राशीचा शुभ अंक आहे 3. वृषभ राशीच्या व्यक्तींनी इतरांशी आनंदाचे क्षण वाटल्यामुळे प्रकृती ताजीतवानी होईल, परंतु तुम्ही प्रकृतीकडे दुर्लक्ष केले तर मात्र तुम्ही परत आजारी पडाल. आपली सांपत्तिक स्थिती सुधारली असली तरी खर्चाचे प्रमाण वाढतच असल्यामुळे तुमच्या योजना राबविण्यात अडचणी निर्माण होतील. वृषभ राशीचा शुभ अंक आहे 2. मिथुन राशीच्या व्यक्तींनी हवेत इमले बांधण्यात वेळ घालवू नये, त्यापेक्षा काहीतरी अर्थपूर्ण गोष्टी करण्यावर आपली ऊर्जा खर्च करा. अनपेक्षितरित्या तुमच्या खर्चात वाढ झाल्याने तुमची मनशांती ढळेल. आपल्या घरातील वातावरण बदलण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचा होकार असल्याची खात्री करा. मिथुन राशीचा शुभ अंक आहे 9. कर्क राशीच्या व्यक्तींचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि कामाची सुटसुटीत वेळ यामुळे आज दिवसभरात विश्रांती घेण्यास वेळ मिळेल. करमणूक आणि कॉस्मेटिक सुधारणांवर प्रमाणाच्या बाहेर खर्च करू नका. बराच कालावधीनंतर मित्रमंडळींशी भेटण्याचा विचार केल्यास मन आनंदाने उचंबळून येईल. कर्क राशीचा शुभ अंक आहे 3. सिंह राशीच्या व्यक्तींनी आणखी आशावादी राहण्यासाठी स्वतःला प्रवृत्त करा, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि परिवर्तनशीलता लवचिकता वाढेल. पण त्याचवेळी भीतीपोटी चिंतेमुळे निर्माण होणाऱ्या द्वेषमूलक वैरभावाचा त्याग करा. चढ उतारांमुळे फायदा होईल. सिंह राशीचा शुभ अंक आहे 2. कन्या राशीच्या व्यक्तींना आज शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्या खचल्यासारखे वाटेल. थोडा आराम करा आणि सात्विक अन्न सेवन केल्यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळेल. पारंपरिक पद्धतीच्या गुंतवणूक योजनेत तुमचे बचतीचे पैसे गुंतवलेत तर पैसा कमवू शकाल. कन्या राशीचा शुभ अंक आहे 9. तूळ राशीच्या व्यक्तींनी ठामपणाने धाडसी आणि जलद निर्णय घेऊन परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. कौटुंबिक कार्यक्रमात नवे मित्र जोडले जातील, मात्र मित्रांची निवड काळजीपूर्वक करा. तूळ राशीचा शुभ अंक आहे 3. वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आज आनंदाने खुशीने परिपूर्ण असा दिवस आहे. तुम्ही इतरांवर अतिखर्च करण्यासाठी पुढाकार घ्याल. तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमच्या खाजगी आयुष्यात अडचणी निर्माण करतील. व्यावसायिक भागीदार चांगला आधार देतील आणि तुम्ही दोघे मिळून प्रलंबित कामे पूर्ण कराल. वृश्चिक राशीचा शुभ अंक आहे 4. धनुराशीच्या व्यक्तींनी नशिबावर हवाला ठेवून न राहता आपलं आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करावा. नवीन व्यावसायिक भागीदारीत काही सुरू करणे टाळा. गरज पडल्यास आपल्या जवळच्या लोकांचा सल्ला घ्या. वरच्या पदावरील व्यक्तींपुढे ढोपर घासावे लागेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून मानहानी पत्करावी लागेल. धनुराशीचा शुभ अंक आहे 1. मकर राशीच्या व्यक्तींनी आशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या. आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल असे वातावरण असेल. मकर राशीचा शुभ अंक आहे 1. कुंभ राशीच्या व्यक्तींना आज अनपेक्षित प्रवास करावा लागल्यामुळे दमून जातील. आर्थिक स्थिती चांगल्या प्रमाणात सुधारेल, मात्र त्याचवेळी खर्चाचे प्रमाण देखील वाढलेले असेल. स्वतःचेच कौतुक करून घेण्यासाठी आणि स्वतःच्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी उत्कृष्ट दिवस. कुंभ राशीचा शुभ अंक आहे 8. मीन राशीच्या व्यक्तींचे आज चांगल्या गोष्टी घेण्यासाठी मन सज्ज राहील. संयुक्त प्रकल्पात आणि संशयास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू नका. तुमच्या कुटुंबातील सदस्य सांगतील ते तुम्हाला काहीच मान्य होणार नाही, परंतु त्यांच्या अनुभवातून काहीतरी शिका. मीन राशीचा शुभ अंक आहे 6. तर असा असणार आहे आज आपला दिवस. आशा आहे आपला दिवस अनुकूल जाऊ. कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा शालिनी प्लस.